न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। गायत्री एंटरप्राइजेस किचन ट्रॉली स्लाइडिंग विंडो एल्युमिनियम पार्टीशन फ्रेंच डोर डोमल विंडो टफन ग्लास फिटिंग आणि सर्व प्रकारचे किचन रोलिंग विंडो डोर्स पार्टीशनची कामे करण्याचे विश्वसनीय ठिकाण। आमचा पत्ता प्रोप्रायटर महेश क्षीरसागर लॉ कॉलेज समोर निवास रोड श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर। मोबाईल क्रमांक 87 57 51 78। महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी श्रीरामपूरमध्ये पकडण्यात आली आहे। टोळीकडून 3,50,000 रुपये किमतीच्या 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। सफीर अख्तर हुसेन खान वय 20 राहणार मुंद्रा टोलनाका शिंडीवाली बाबा श्रीलंका मुंब्रा जिल्हा ठाणे। कैलास कमल बहादूर नेपाली वय 25 राहणार नेरळ ममदापूर तालुका कर्ज जिल्हा रायगड असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय कुमार वेठेकर संदीप घोडके देवेंद्र शेलार संदीप पवार पोलीस नाईक शंकर चौधरी संदीप चव्हाण रवी सोनटक्के सचिन आडवाल संदीप दरंदले दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गुंगासे जालिंदर माने भाग्यश्री भिटे ज्योती शिंदे संभाजी कोतकर अर्जुन बडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आदेश दिले होते। आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या। एलसीबी पथक आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की दोन जण सफीर खान आणि त्याचा साथीदार हे चेन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे। ही माहिती समजताच श्री कटके यांनी पथकाला ही माहिती दिली। स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी श्रीरामपूर येथे जाऊन सापळा लावून उपाध्यमळा खबडी वार्ड क्रमांक 1 तालुका श्रीरामपूर इथून सफीर अख्तर हुसेन खान आणि कैलास कमल बहादूर नेपाळी या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांची अंग झडती घेतली असता सफीर खान याच्या कब्जात एक काळ्या रंगाची कापडी पिशवीत सोन्याचे दागिने आढळून आले। त्याबाबत त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सोने हे आम्ही दोघांनी आणि आमचे इतर दोन साथीदारांनी मिळून अहमदनगर शहरातून महिलांच्या गळ्यातील उडून चोरून आणल्याचं सांगितलं। दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। अहमदनगर शहरातील गुन्हे अभिलेख तपासले असता आरोपींनी दिलेल्या माहितीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल आहेत। सर्व गुन्हे आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केले असल्याचे निष्पन्न झालंय। मुद्देमालासह आरोपींना तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय। पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहेत। अहमदनगर शहर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते। हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र श्री बीजी शेखर पाटील सर आणि पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री मनोज पाटील सर यांनी सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर याच्यावर दोन पथकं काम करत होती। त्याप्रमाणे आपल्याला गोपनीय बातमी मिळाली की यातील काही चेन स्नॅचर जे आहेत त्याचा मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रीरामपूरला येणार आहे। त्याप्रमाणे आपल्या दोन पथकांनी त्यांच्यावर पाळ टाकून दोन इसमांना ताब्यात घेतलं। त्यांना आपण विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यातील एकाने आपले नाव सफीर अख्तर हुसेन खान असं सांगितलं। हा मुंब्रा टोलनाका इथे राहणार आहे। याचा अभिलेख तपासला असता याच्यावर जबरी चोरीसारखे 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याचा दुसरा साथीदार कैलास कमल बहादूर नेपाळी हा नेरळ जिल्हा रायगड तालुका कर्जत येथील आरोपी आहे। याच्यावरही साधारणतः 8 गुन्हे 5 गुन्हे जबरी चोरीचे दाखल आहेत। या आरोपींना आपण ताब्यात घेऊन यांचं चौकशी केली असता यांच्या अंगझरतीमध्ये 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले। त्याबाबत त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हे तोफखाना पोलीस ठाणे आधीच गुन्हे केल्याचे कबूल केले। त्याप्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्याचे 4 गुन्हे उघडकीस आले। अशा प्रकारे आपण यांच्याकडनं साधारणतः 70 ग्रॅम सोनं हे जे 3,50,000 आहे हे हस्तगत केलेलं आहे आणि आरोपी आणि मुद्देमाल हा तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करत आहे।
न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग अहमदनगर।